नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, पी ए भाग 2, सत्र क्रमांक 4 मधील बँका आणि वित्तीय बाजारपेठा हा विषय आपण शिकत आहोत. आज आपण देय पेमेंट आणि लघुवित्त बँका हा एक उपप्रकरण याच्याविषयी अभ्यास करणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये फक्त आपण देय म्हणजे पेमेंट बँका याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अर्थव्यवस्थेतील विविध घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या बँकिंग व वित्तीय संस्थांची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना निर्माण झालेली आहे. अर्थव्यवस्थेतील संघटित क्षेत्रात उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र बँका किंवा बिगर वित्तीय बँका संस्था, त्याचबरोबर सहकारी बँकांचं अस्तित्व या अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतं. आजच्या घडीला वित्तीय क्षेत्रातील बँकिंग आणि बिगर बँकिंग संस्थांचे जाळे देशभर पसरलेले असून सदर संस्थांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला मोठा हातभार आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात वित्तीय क्षेत्र विस्तारणे ही महत्त्वाची बाब आहे. वित्तीय क्षेत्रातील सुधारणाबरोबरच छोट्या घटकांना देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वित्तीय व्यवस्थेचा विकास हा महत्त्वाचा असतो, जेणेकरून विविध बँकिंग सुविधापासून वंचित असणाऱ्या घटकाला या वित्तीय सेवांचा लाभ घेता येईल आणि विकासाच्या प्रमुख मार्गामध्ये या घटकाला आणता येईल. या दृष्टिकोनातून आधुनिक बँकिंग पद्धती आणि त्यांच्या सुविधांचा आणि सेवांचा लाभ हा देखील वंचित घटकांना मिळावा यासाठी लघुवित्त बँका देखील सुरू केलेल्या आहेत. देय आणि पेमेंट बँकांचा अर्थ सर्वसाधारणपणे देय बँका हे एक विशिष्ट बँक प्रकार आहे ज्याची उपलब्धता सहजरित्या होऊ शकते. जे लोक या बँकिंग व्यवस्थेमध्ये समावेश नाहीत त्यांना समावेश करून घेण्याचा प्रयत्न हा देय बँकेच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचबरोबर देय बँकेच्या अनुषंगाने देशातील विविध घटकांना बँकिंग सुविधा आणि सेवांचा लाभ घर बसल्या सहजतेने मिळू शकेल अशी व्यवस्था देखील या देय बँकांनी केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून पेमेंट बँकांचे कार्य हे प्रामुख्याने मोबाईल ॲप आधारित असून सदर बँक संकल्पनेमागे भारतात असणारी मोबाईलधारकांची प्रचंड संख्या ही आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एकूण 11 पेमेंट बँकांच्या स्थापनेसाठी परवाना दिला असून त्यातील 7 पेमेंट बँका कार्यरत झालेल्या आहेत. पेमेंट बँकामध्ये ज्या बँकांचा 1 लाख रुपयापर्यंत चालू व बचत खात्यावर ठेवी स्वीकारतात परंतु कोणत्याही प्रकारची क्रेडिट कार्ड व कर्जे देऊ शकत नाहीत, त्याचबरोबर ATM कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकांच्या सुविधा मात्र देऊ शकतात, अशा बँकांना आपण देय बँका किंवा पेमेंट बँका असं म्हटलं जातं. पेमेंट बँकांची काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. चालू व बचत खात्यावरील ठेवी,
पेमेंट किंवा देय बँका या खातेदाराकडून 1 लाख रुपयापर्यंतच्या मागणी ठेवी किंवा चालू ठेवी किंवा बचत खात्यावर स्वीकारू शकतात. त्याचबरोबर या पेमेंट बँकांच्या खातेदार असणाऱ्या विविध घटकांच्या आधारे आपल्याला खात्यावरती ठराविक रक्कम बचत म्हणून ठेवता येते. त्यानंतर आहे ATM व डेबिट कार्डची सुविधा. पेमेंट बँका खातेदाराला चालू किंवा बचत खात्यावर ATM किंवा डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. त्याचबरोबर त्या ATM कार्डमधून तुम्ही पैसे विड्रॉ करू शकता किंवा डेबिट कार्डच्या आधारे खरेदी देखील करू शकताय. याशिवाय एखादा QR कोड स्कॅन करून त्या खात्यावरून पैसे तुम्ही इतरांना देऊ शकताय, म्हणजेच डेबिट करू शकताय. अशा दृष्टिकोनातून ATM कार्ड किंवा डेबिट कार्डच्या सुविधेपेक्षाही ह्या पेमेंट बँका सध्याच्या स्थितीला QR कोडच्या माध्यमातून ह्या अधिक मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. पेमेंट किंवा देय बँका या कोणत्याही प्रकारचं कर्ज वाटप करू शकत नाहीत. त्याचबरोबर कोणतेही प्रकारचं क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाहीत. याचाच अर्थ असा होतो की या बँकांचा धोका अर्थव्यवस्थेतील धोका कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि अधिक NPA कोणती समस्या निर्माण होऊ नये यासाठी या बँकांना कर्ज वाटप आणि क्रेडिट कार्ड संबंधी अधिकार रिझर्व्ह बँकेने दिलेले नाहीत. सदर बँकांच्या बाबतीत अनुत्पादक मालमत्ता म्हणजेच NPA किंवा बुडीत कर्जाचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून या बँकांना कर्ज देण्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. वित्तीय समावेशन. मुळातच पेमेंट आणि देय बँकांचा प्रमुख उद्देश हा वित्तीय समावेशन आहे, ज्यामध्ये जे घटक विविध बँकिंग सुविधा आणि सेवापासून वंचित राहिलेले आहेत त्या सर्वांना या वित्तीय सुविधेचा लाभ घेता यावा. त्याचबरोबर जे काही बँकिंग सुविधेपासून वंचित राहिले जे घटक आहेत, जसे की स्थलांतरित कामगार, अल्प उत्पन्नधारक, लघु व्यवसाय, तसेच असंघटित क्षेत्रातील इतर उद्योग व्यवसाय यांना बँकिंग सुविधे पुरवणे हा असेल रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचे पालन. पेमेंट किंवा देय बँकांनी जमा केलेल्या रकमेवर खातेधारकांना रिझर्व्ह बँकेने निर्देशित केलेल्या दराने व्याज द्यावे लागेल. तसेच त्यांना जमा रकमेच्या 75% हिस्सा शासकीय रोखे अथवा राजकोषीय पत्रात तसेच त्यांना जमा रकमेच्या 75% हिस्सा शासकीय रोखे अथवा राजकोषीय पत्रात ज्यांची मुदत एक वर्षापेक्षा कमी असेल त्यात गुंतवावी लागेल. व इतर 25% रक्कम व्यापारी बँकामध्ये रोखता उपलब्ध होईल अशा रीतीने, म्हणजेच सोने किंवा शेअर याच्यामध्ये त्यांना गुंतवावी लागेल. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पन्नाचे साधन. देय किंवा पेमेंट बँकांचं महत्त्वाचं उत्पादन साधन म्हणजे देय आणि पेमेंट बँका ज्या वेगवेगळ्या सुविधा आणि सेवा देतात त्या सेवावरती आकारले जाणारे शुल्क. या शुल्काच्या माध्यमातून हे विविध प्रकारचे शुल्क आकारत असतात, जसं की एखाद्याला पैसे पाठवायचे असतील तर त्या संदर्भाने शुल्क आकारणे, त्याचबरोबर विविध डेबिट कार्डची शुल्क असेल किंवा QR कोड संदर्भाने डेबिट करायचे असेल तर त्या संदर्भाचं शुल्क असेल,
या विविध सेवा त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईजमेंट असतील, म्हणजे ॲप आपण उघडल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या ॲड्स आपल्याला दिसतात, म्हणजे जाहिराती दिसतात. या जाहिरातीच्या माध्यमातून देखील या देय किंवा पेमेंट बँका आपले शुल्क आकारतात. याशिवाय पेमेंट बँकांनी आता विविध प्रकारचं शुल्क आकारण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं केवळ आता बँकिंग सुविधेपुरत्या मर्यादित न राहता विविध सेवा देखील पुरवायला सुरुवात केलेली आहे. जसं की विमानाचं तिकीट, ट्रेनचं तिकीट असेल, तुमचे टोलचे पैसे असतील, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची खरेदी असेल, या सगळ्या सेवा ते त्यांच्या ॲपवर देत आहेत. आणि ती देणी जी आहे ते पेमेंट बँकेच्या माध्यमातून दिली जातात. त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आता आलेला आहे. त्यानंतर आहे रोख राखीव निधीविषयक अट या बँकांना लागू नाही, कारण का या बँका मुळातच व्हर्च्युअल पद्धतीनं काम करत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून राखीव रोखता निधी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून यांना आवश्यकता नाही, कारण का यांची जी काय ठेवी स्वीकारण्याची पद्धत आहे ती पद्धत ही 1 लाखापर्यंत मर्यादित आहे. आणि त्यामुळे यांना रोख राखीव निधी ठेवण्यासंदर्भात कोणतीही अट लागू नाही. पेमेंट बँका रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने व्यापारी बँकांशी भागीदारी करून विविध प्रकारची विमा उत्पादने, म्युच्युअल फंड तसेच पेन्शन संदर्भातील उत्पादने यांची विक्री देखील सध्या ते करताना आपल्याला पाहायलाच मिळत आहे. थोडक्यात या जे काही पेमेंट बँका आहेत त्याच्यामध्ये तुमचं पेटीएम पेमेंट बँक असेल, एअरटेल पेमेंट बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक, आदित्य बिर्ला पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक, गुगल पे, फोनपे यासारख्या ज्या काही पेमेंट बँका आहेत या सगळ्या बँकांचा समावेश हा पेमेंट बँकामध्ये होतो. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.